नमस्कार YouTube फॅमिली, मराठी ताज्या घडामोडी फ्रेश अपडेट्स पाहण्यासाठी या आपली मनोरंजन टी व्हीला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन मनोरंजक बातम्या तुम्हाला पाहता येतील. तर मित्रांनो, पहिली बातमी म्हणजे दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले थत्ते ही यापूर्वी स्टार प्रवाह वाहिनीवरील शुभविवाह या मालिकेत तिने काम केले होते. आता ती कलर्स मराठी या वाहिनीवरील इंद्रायणी या नव्या मालिकेत ती झळकणार आहे. तर मित्रांनो, 25 मार्चपासून ही मालिका संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर दिसणार आहे. गार्गी फुले थत्ते यांचा अभिनय तुम्हाला आवडतो का? दुसरी बातमी म्हणजे छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय फुलपाखरू या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता यशोमन आपटे. यशोमनने शुभविवाह या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे. अभिनेता यशोमन आपटे यांच्या चाहत्यांसाठी खूपच वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्याच्या पायाला बँडेज गुंडाळ्याचे फोटो दिसत असून तो पाय घसरून पडल्याचे वृत्त समोर आले आहे. यशोमन लवकरच बरा हो हीच सदिच्छा. तिसरी बातमी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठी चित्रपटातील रणदीप हुड्डा यांच्या भूमिकेला मराठी फिल्म स्टार अभिनेता सुबोध भावे यांनी आपला स्वतःचा आवाज दिला आहे. मिळालेल्या या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि दिलेल्या या संधीबद्दल आभार, असे म्हणत सुबोध भावे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार सुबोध भावे यांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करा. नमस्ते, धन्यवाद.